हे बघा, हे नाग आहे आणि नेरोडॉक्सिक हे वेन्यू मस्त आहे. आणि हे फन बघा कसं, म्हणजे फन बघा कसं काढते. आणि रागेला जेव्हा येते हे प्रोटेक्ट करायला फन काढते. आणि बाईट सुद्धा त्याच्यासाठीच होतात बाईट्स. आणि बघू शकता मी किती मागे सुद्धा बसली आहे. आणि हा शेतामध्ये असं मिळालाय आणि हा पळूनच जातो. म्हणजे कधी पण आम्ही जरी समोर आलो तर हे फर्स्ट प्रायोरिटी आहे की आमच्यापेक्षा दूर जायचं. आणि हे जे मागे जे डिझाईन आहे ते डोळ्यासारखी दिसते. आणि हे ह्याच्यासाठी आहे की हे मागून जरी याला बर्ड वगैरे अटॅक केलं किंवा काहीतरी, म्हणजे ते बर्ड्सला वगैरे वाटायला पाहिजे की ह्यांचे मागे डोळे आहेत, म्हणजे त्यांचं सुद्धा प्रोटेक्शन. आणि त्याचे डोळे बघा किती ब्लूइश मध्ये दिसत आहेत. आणि ते काट टाकायला आलंय म्हणून, पण असं स्किनकडे बघितल्यावर वाटत नाहीये की ते काट टाकायला म्हणजे आलंय किंवा काहीतरी, म्हणजे 2 दिवसानंतर ते काट टाकणार आहे. आणि असंच किती सुंदर दिसतंय, काट टाकल्यानंतर परत किती सुंदर दिसेल हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि असं सापसू तुम्हाला असं जरी बाहेर कुठेतरी थांबलं तर तुम्ही असं हे करायची गरज नाहीये. तुम्ही आता मी चालते तुम्हाला घाबरायची वगैरे गरज नाही आहे. असं जर साप फन काढून थांबलं कुठे पण तर मग तुम्ही असं जाऊ शकता समोरून, हे असं गरज नाही आहे. हे बघा इथंच थांबले, इथं लोक सुद्धा थांबलेत. पण ह्याची फर्स्ट प्रायोरिटी आहे काय, दूर जायची. असं नाही आहे की इकडेच थांबायचं, आम्ही बाहेर पळून जाऊ शकतो सापापेक्षा दूर. मग हे सुद्धा तुम्हाला चावणार नाही. आणि धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.